नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरफूट तर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाहीये. सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे. मी खरं तर शहराच्या बाहेर आहे पण आपल्या सगळ्यांमुळे बातमी कळली आणि तब्बल 4 ते 5 वेळा विधान परिषद आणि सध्या विधानसभेचं सभापती उपसभापतीपद भूषवणाऱ्या पुरोगामी नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि त्यांच्या भावी आरोग्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून खूप शुभेच्छा. आम्हाला असं वाटलं होतं की त्या काय काय भूमिका मांडतात कुणाकुणावर बिलं फाडतात पण तशा त्या खूप मुरब्बी आहेत धोरणी आहेत त्यामुळे त्या इतक्या सहजासहजी त्यांच्या पोटातली गोष्ट ओठावर आणतील असं नाही पण असो जे काही असेल कारण वकूब मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या हा काळ तसा निष्ठा सिद्ध करण्याचा काळ आहे कसोटीचा काळ आहे आणि अशा सगळ्या निष्ठा सिद्ध करण्याच्या काळामध्ये जे कारण त्या देतात ते तितकंसं मनाला पटत नाही. समान नागरी कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्याचं विवेचन भारतीय राज्यघटनेत केलं हे विवेचन त्यांनी मसुदा समितीसमोर सुद्धा मांडलं आणि त्यानंतर ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये 4 मध्ये आलं कलम 44 म्हणून आणि त्या कलम 44 चार महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले होते की पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार असेल नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा अधिकार असेल आणि मूल दत्तक घेण्याचा आणि त्याला आपली स्वकष्टार्जित प्रॉपर्टी बहाल करण्याचा अधिकार हा त्या संबंधित मायमाऊलीला असेल आणि या संबंधाने मग पुढे एक शहाणशीला शहाबानोच्या खटल्याचा संदर्भ त्यांनी आज दिला. हे नक्कीच खरं आहे की शहाबानोच्या खटल्यामध्ये शहाबानोची पोटगी त्या पोटगीच्या वेळेला जी कारणं दिली गेली ती मुस्लिम पर्सनल लॉ आणि त्या पर्सनल लॉमधला शरियत लॉ आणि त्यातली त्यात मेहरची रक्कम असा सगळा तो मला आता त्याच्या खोलात फारसं जायचं नाही मी त्यावर नंतर कधीतरी निश्चितपणे विस्ताराने बोलेन परंतु म्हणून मी ही भूमिका घेते असं जर ताई म्हणत असतील तर मग प्रश्न निर्माण होतो की 86 सालालाच ताईंना ही सद्बुद्धी का बरं सुचली नसेल ताईंनी तेव्हाच ती भूमिका का घेतली नसेल म्हणजे गुरुदास कामतांना पराभूत व्हावे म्हणून प्रमोद महाजनांची मदत करणाऱ्या नीलमताई त्यावेळेला 86 ती भूमिका घेत नाही. बरं ते आत्ता नवीन पक्ष सोडतायत आणि धक्का देतायत असं काही आहे का तर असं अजिबात नाही. मुळात त्यांची सुरुवात भारिप बहुजन महासंघाची होती तिथून मग त्यांना संधी भारिप बहुजन महासंघामध्ये ती संधी वाटली नाही ती संधी त्यांना शिवसेनेकडे दिसली शिवसेनेने ती संधी दिली. मी ताईंचे खरंच आभार मानले पाहिजे की सटरफटर लोकांकडे त्या खरंच लक्ष देत नाही आणि त्यामुळेच कदाचित त्या ज्या भागात राहतात आणि तब्बल 4 ते 5 वेळा ज्या विधान परिषद सदस्य राहिलेले आहेत त्या भागातनं साधा एक नगरसेवकही कदाचित सटरफटर लोकांना नगरसेवकही करू नये अशी त्यांची धारणा असू शकते त्यामुळे त्या त्यांना कुणाला नगरसेवकही निवडून तिथं येऊ शकला नाही आमचा आणि कदाचित सटरफटर लोकांना कुठल्याच प्रक्रियेत घ्यायचं नसतं मोठ्या बैठका असतील कॅबिनेटच्या बैठका असतील काही महत्त्वाचं काम असेल तर अशा वेळेला आपण एकट्यानेच जावं भेटावं त्याचे फोटो काढावे ट्विट करावं आणि ते फोटो प्रसिद्धीला द्यावेत पण सटरफटर लोकांना सोबत घेऊन साधी शिवाजीनगरच्या परिसरात किंवा मॉडेल कॉलनीमध्ये एखादी शिवसेनेची शाखा तरी स्थापन करावी असे त्यांना वाटले नसेल कारण सटरफटर लोकांकडे एवढं काही लक्ष देण्याची गरज नसते. पण हे तेच सटरफटर लोक असतात जे जीवाचं रान करून आमदार निवडून देतात आणि त्याच आमदारांच्या बळावर त्यांच्या संख्येवर मग विधान परिषदांमधले आमदार ठरत असतात. बॅकडोअरमधून एंट्री झाल्यावर कदाचित जनमानसातून निवडून येणारी माणसं ही लक्षात राहत नसतील पण मला तरीही आश्चर्य वाटतं की अशा सगळ्या काळामध्ये एखादा तरी जाऊ दे बाबा सटरफटर जाऊ दे सोडून द्या त्यांचं काय एवढं सोडून द्या पण एखादा तरी विश्वास कमावलेला माणूस आज पक्षप्रवेश करताना सोबत होता का नसेल बरं तो
का बरं आपण एकही माणूस कमावू शकलो नसू? कुठे गणित चुकलं असेल बरं की 20-25 वर्षाची कारकीर्द आणि आमदारकी भोगत असताना सुद्धा आपण एकही विश्वासू माणूस कमावू शकलो नाही की जो आपल्या हाकेवर ओ देत तात्काळ आपल्यासोबत पक्षप्रवेश करू शकेल? प्रश्न अनेक आहेत, उत्तरं देण्याचा आम्ही नंतर प्रयत्न करूच, पण तुर्तास ताई अजिबात माझ्याकडून तुमचा उपमर्द होणार नाही। निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन, कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही, ही अपेक्षा आम्हाला 6 महिन्यापासून होती। 6 महिन्यापासून तुमच्या प्रत्येक हालचालीवर इथला प्रत्येक माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होता। आपल्या मीटिंग्स, आपल्या बैठका, आपल्या चर्चा, ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती। आणि ताई, समान नागरी कायद्याचा विषय आपण काढला म्हणून सांगितलं पाहिजे, 3 दिवसापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जर आपण असतात तर आपण ही चर्चा ऐकली असती। किंबहुना असा एखादा विषय हाताळायला हवा यासाठी आपण पक्षप्रमुखांनाही बोलू शकला असतात, पण लक्षात आणून दिले पाहिजे की बुलढाण्यातला शेतकऱ्यांचा मोर्चा झाला, तो मोर्चा, त्या मोर्चात आपली शेवटची पब्लिक मीटिंग आहे, त्यानंतर ताई आपण पक्षाच्या कुठल्याही पब्लिक मीटिंगला हजरच राहिला नाही, कारण आपण मनाने केव्हाच तिकडे गेलेल्या होतात। तरी सुद्धा म्हणजे मला आधी असं वाटलं बरं का की रामराजे निंबाळकरांचं सभापतीपद येत आहे तर त्याच्या त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी होत आहेत का? पण तसं नसावं कदाचित। आमच्या आता तानाजी भाऊंचं काय असेल भविष्य हा खरा प्रश्न सतावत आहे, कारण आरोग्यमंत्री पदांसाठी ताईंची वर्णी लागते असं ताईंचे हितचिंतक फार आनंदाने सांगत आहेत त्यांच्या तिकडचे। तर त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते, अभिनंदन करते, आणि भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुठल्याही एका नावासाठी थांबणार नाही, अडणार नाही, खचणार नाही, आम्ही ताकदीनं आणि उमेदीने उभे असू। मी ताईंचं याही गोष्टीसाठी मनपूर्वक आभार मानते की किमान मनीषा कायंदे यांनी जो बालिशपणा दाखवला तो बालिशपणा आपण दाखवला नाही, आणि आपल्या जाण्याचं बिल आपण माझ्यावर फाडलं नाही, कारण आपण तितक्या धोरणी, मुरब्बी आणि परिपक्व आहात। सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू नीलमताई।